कमल यू नो मुलाशी लग्न होणं आणि एका ॲथलीटशी लग्न होणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. मी पळायला शिकले, मला बिलकुल पळायला आवडत नाही. यांना तर प्रूव्ह करायचंय पण अजून आपल्याला कुठेतरी पोहोचायचंय म्हणून हे ट्रोल करतात. सो ती नेगेटिव्ह एनर्जी मी ती पॉझिटिव्ह करून एक प्रोजेक्ट आपल्यापर्यंत येण्यामागून आपल्याला तो दिसतो, मग आपल्याला बोलवलं जातं, मग आपल्याला ते सांगितलं जातं, मग तिथून इथे, इथून इथे, ताटात ते इथून इथे कावळा येऊन घेऊन गेला. शर्यत संपली नाहीयेस कारण तू हरली नाहीयेस. त्यामुळे तू कोण काय बोललं काय नाही बोललं हे बिलकुल त्याच्यावरती लक्ष देऊ नकोस. नमस्कार, मी सोनाली खरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वाव विथ सोनाली या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या खरे बोल या शोमध्ये. तुम्ही सगळेजण भरभरून प्रेम करताय, शोला एवढा छान रिस्पॉन्स देताय, त्याकरता खरंच खूप मनापासून थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला ज्या ज्या कलाकारांना भेटावं असं वाटते, त्यांच्याबद्दल ऐकावं असं वाटते, त्या सगळ्यांना मी इथे आणायचा प्रयत्न करते तो केवळ तुमच्या पाठिंबामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे. आजही आपल्याकडे अशीच एक कलाकार आलेली आहे, पण त्याआधी एक छोटासा रिमाइंडर आहे, प्रेमळ रिमाइंडर आहे की प्लीज वाव विथ सोनाली या माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे बटन दिसतंय त्या वरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्ही व्हिडिओ पटकन पाहू शकता. सो आता जास्त वेळ वाया घालू नकोया आणि भेटूया आपल्या आजच्या कलाकाराला, जी आहे म्हणजे ती सगळ्यांना अशी घायाळ करतच असते तिच्या परफॉर्मन्सने, पण स्पेशली आपल्या नजरेने आपल्या डोळ्यांनी जरा जास्तच घायाळ करते, आणि ती अभिनेत्री ती कलाकार म्हणजेच मानसी नाईक. सो हाय मानसी. हाय, नमस्कार. नमस्कार. कशी आहेस तू? ऑल गुड. खूप छान वाटतेस, लग्न झालेलं आहे, तो सगळा ग्लो आहे, प्रिटी प्रिटी, आणि तो हॅपीनेस आणि तो काय म्हणतात एक कंटेंट आयुष्यात जे आपण म्हणतो ना ते छान तुझ्या चेहऱ्यावर दिसते, कारण मी तुला खूप दिवसांनी भेटते, खूप वर्षांनी भेटतो, त्यामुळे तो चेंज ओव्हर मला लगेच जाणवतोय तुझ्यामधला. तर थँक्यू. तर काय तुला सांगशील की कसा फरक पडला, काय कुठून कसा हा ग्लो आला, आणण्यासाठी काय प्रयत्न करतेस तू? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की थँक्यू सो मच टू सोनाली, कारण तिने आज मला इन्व्हाइट केलं तिच्या वाव बेस्ड खरे बोलमध्ये, बिकॉज मी तिचे एपिसोड्स बघत आले होते आणि माझं असं होतं की ही मला कधी फोन करते, मला का नाही बोलवते ही. सो हिअर आय ॲम, सो थँक्यू सो मच टू यू अँड युअर होल टीम. मी खरं सांगू, माझ्यामध्ये खरं तर फरक नाही पडला आहे सोनाली. हो, मी तशीच आहे, फक्त शेप अँड साईज वाईज मी प्लस मायनस होत असते, ते आपल्या स्त्रियांच्या यु नो नशिबात आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हो, आय हॅव ग्रोन इन माय लाईफ, जिकडे मनोबळ ज्याला आपण म्हणतो ते माझं वाढलेलं आहे. फिजिकली जसं मी म्हणाले आत्ता, आय एम रिपीटिंग माय सेल्फ, फिजिकली थोडंफार मी पुट ऑन करते, मी लूज करते, पण माझी काय म्हणू शकतो आपण, मानसिक जी माझी शक्ती आहे ती मात्र खूप वाढलेली आहे. बाकी आय एम द सेम, मना माऊ मानू मी तशीच आहे. येस, तशीच तू आहेस. पण मला असं कळतं की बऱ्याच जणांना माहिती आहे किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांना की तुझा नवरा प्रदीप खरे बरोबर, तर तो बॉक्सर आहे, राईट? सो त्याच्याशी लग्न झाल्यामुळे त्यानंतर त्याच्यामुळे तुला काही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या का, किंवा त्याचा एक आपण म्हणतो ना एक कन्सिस्टन्सी किंवा त्याची एक एक जीवनशैली जी असते त्याच्यामुळे तुझ्यावरती चांगला परिणाम झाला, किंवा काही गोष्टी शिकायला मिळाल्या, असं काही आहे का? काही नाही, भरपूर काही. म्हणजे एकतर फोकस काय असतं हे मला खऱ्या अर्थाने खूप जवळून बघितलं, कारण माझं लग्न एका ॲथलीटशी झालेलं आहे, तो आपल्या भारताला इंटरनॅशनली रिप्रेझेंट करतो, त्याच्यामुळे तो ॲज अ मुक्केबाज म्हणून तो कसा आयुष्यात ब्रीत करतो ते मला खूप जवळून बघायला मिळालं. कारण नॉर्मल यु नो मुलाशी लग्न होणं आणि एका ॲथलीटशी लग्न होणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे, आणि याची सुरुवात माझी किचनपासून झाली, कारण त्यांचा जो जेवणाचा आहार असतो किंवा जे जेवतात ते, कारण तो बेसिकली प्रदीप इज फ्रॉम हरियाणा, तर हरियाणवी जेवण आणि महाराष्ट्रीयन जेवण हे दोन वेगवेगळे यु नो टोकं आहेत.
आणि ऑफकोर्स आय एम व्हेरी ब्लेस्ड टू हॅव मेट परदीप इन द फर्स्ट प्लेस. जसं मी म्हणाले की फोकस, सेकंड थिंग वुड बी की मोटिवेशनल आणि किती इन्स्पिरेशन आपण घेऊ शकतो आपल्या शेजारच्या गोष्टींमधून. मग ते फक्त लिव्हिंग नसून नॉन लिव्हिंग गोष्टीपासून पण आपण किती यु नो इन्स्पायर होऊ शकतो हे मी त्याच्याकडून शिकले. मी पळायला शिकले. मला बिलकुल पळायला आवडत नाही, म्हणजे अदरवाईज आयुष्यात आपण खूप धावत असतो, पण तसं मला तुझ्या ह्याच्यामध्ये खूप नाचत असतो, तो एक कार्डिओ झाला ना. एक्झॅक्टली. सो आय एम सो मच वॉचर असे मी म्हणजे ॲज यू नो मी सोनाली विथ दी इयर्स, तुला माहितीये की मी अशी मी आपली फेवरेट हू टाईप्स आहे. तर सेल्फ ऑब्सेशनमध्ये थांब, जरा ईस्टला बघ, वेस्टला बघ, जरा इथे शेजारी बघ, त्यांना प्राधान्य दे, असं मला ते प्रदीपनी डेफिनेटली इन पर्सन शिकवलेलं आहे. ॲज आय सेड, मला रनिंग त्याच्यामुळे कळलं, मला वेट ट्रेनिंग त्याच्यामुळे कळलं. आय वॉज नेव्हर इन टू वेट ट्रेनिंग. मी आता बरेच दिवस झाले मी बघते तू खूप जिमिंग आणि खूप बरेच काय काय करते. हो, थँक्स टू हिम का ते. ऍब्सोल्युटली, कारण मला असं वाटलं की नवरा एवढा चिकणा असताना मग बायको का नाही चिकणी असावी. करेक्ट. And बायको चिकणी आहेच, पण आणखीन चिकणं कसं बनता येईल. ग्रीडी. ते आहे. जसं मी तुला म्हटलं की आपल्या महाराष्ट्रन जेवणाची पद्धत हे खरं तर एक आपण म्हणतो बॅलन्स डाएट काय असावं, तर आपल्याकडे भारतात भात हा खूप महत्त्वाचा आहे. भात, पोळी किंवा महाराष्ट्रन जेवण जेव्हा आपण ताट वाढतो तेव्हा भात असं, वरण, भाजी, लोणचं, मग तूप, मग काहीतरी गोड, हे एक्झॅक्टली ट्रिपल इट. हे हरियाणवी त्यांचं जेवण, म्हणजे एकतर त्यांच्याकडे ब्रेकफास्टची पद्धतच नाही. Okay. त्यांच्याकडे डिरेक्टली सकाळी उठा, जेवा आणि कामाला जा. सो यू डोंट हॅव दोज सँडविचेस अँड यु नो ब्रेड अँड बटर अँड यु नो ऑल दोज क्रोसॉन अँड ऑल, नाही असं काही नाही. वेकअप. सो ते मी बघितलं आणि त्यांच्याकडे आपली जी पोळी किंवा चपाती असते त्यांच्याकडे ती रोटी असते आणि ती रोटी एवढी जाड असते. येस. आणि कारण परदीपच्या म्हणजे माझ्या ससुरालचं स्वतःचं खेत आहे, तर ज्या सगळ्या गोष्टी येतात त्या खेतातून येतात आणि एव्हरीथिंग ऑर्गॅनिक. सो आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिक विचार करायला पण शिकले मी डीप. सो तिथून सुरुवात झाली. आपली चपाती जेव्हा, कारण माझ्या लग्नात एस्पेशली उकडीचा मोदक मी ठेवला होता, त्यांना उकडीचा मोदक हे कन्सेप्टच माहिती नाही. त्यांना आवडला का नाही? खूप आवडला, इतका प्रचंड आवडला. इनफॅक्ट मी कालच जेव्हा सिद्धिविनायकाला गेले होते मी तिकडनं उकडीचा मोदक आणला. सो हे खूप ऑपोजिट आहे. हो हो, स्ट्रिक्ट डाएट असेल ना की? प्रचंड स्ट्रिक्ट डाएट आहे, पण तो सगळं खातो. अच्छा, असं नाही की बाई ग्लुटेनस पाहिजे. नो नो, शुगर नाही चालणार वगैरे असं काही नाही. कमाल आहे, म्हणजे लाईक बरेच जण आपण बघतो की दे आर लाईक यु नो की हे नाही चालणार ते नाही चालणार, आणि तो बॉक्सर असून सुद्धा सगळं खातो. आणि त्याच्या घरी ना, म्हणजे माझे जे सासू मा आहेत, तर मम्मीजींनी ते त्यांच्याकडे ती पद्धतच आहे बेसिकली की सगळं रॉ खायचं. रॉ म्हणजे नॉट अनकुक्ड, रॉ इन द सेन्स की सगळं खायचं आणि प्रॉपरली पोट भरून तुम्ही तुमच्या कामाला जा. सो देर इज नो डायट डायट. हा, ऑब्व्हियसली ॲज अ ॲथलीट त्यांना एग्ज असतात, नॉनव्हेज असतं, बॉईल चिकन असतं, असे खूप लाईनअप आहे. पण जेवणाबरोबर हे सगळं खायचं. तर त्यांच्याकडे ती कढी पकोडा त्याचं फेमस आहे. सो राजमा चावल फेमस आहे, कारण ते हरियाणवी जेवण हे कम्प्लिटली वेगळं आहे महाराष्ट्रन जेवणापेक्षा. बरोबर. मग तू तुझं रुटीन काय असतं? आता लग्न झाल्यानंतर तुला थोडंफार कुक करायला लागत असेल, तर मग त्याच्याकडच्या गोष्टी काही शिकलेस तू ज्या तू बनवतेस? किंवा तुमचं, तुम्ही न्यूक्लिअर फॅम म्हणजे तुमचं एकत्र कुटुंब राहतं का तू आणि ते एक तो एकत्र म्हणजे एकटेच राहता? मुंबईमध्ये आम्ही दोघं कामासाठी राहतो आणि माझं संपूर्ण म्हणजे ससुराल माझं, इनफॅक्ट जे म्हणतात ना माझी बिदाई प्लेनमधून झाली होती असं म्हणायला हरकत नाही. ससुराल इज इन हरियाणा, फरीदाबाद. सो आम्ही वेगळे राहतो आणि तू जसं विचारलंस तसं मला बेसिकली म्हणजे मी आधीपासूनच मला जेवण बनवायला आवडतं, त्यामुळे मी त्याच्यासाठी सगळं शिकले आणि अजूनही शिकते.
क्या बात आहे. मग सकाळी तुझी सकाळ कशी असते किंवा मी काही काही रुटीन असतं का की मी हे खाते किंवा हे खात नाही आणि अशा पद्धतीने सकाळला माझ्या दिवसाची सुरुवात करते, मग मी वर्कआउट करते किंवा मी रनिंगला जाते किंवा मी नवऱ्याबरोबर जिममध्ये जाते. तर व्हॉट इज युअर डेली रुटीन जे तू मेंटेन करतेस आता टू कीप युअरसेल्फ फिट? आत्ता सध्याच्या रुटीनमध्ये माझं असं आहे, एकतर आय एम अ टी पर्सन, म्हणजे मी चहाशिवाय बिलकुलच राहू शकत नाही. मला सकाळचा हा चहा लागतोच लागतो. सो सकाळचा माझा चहा असतो आणि परदीप चहा कॉफी पित नाही, तो फक्त आणि फक्त एक मग्गाय असा प्रॉपर मोठा तो दूध पितो. ओहो, तर ते तिकडनंच कळून येतं की दूध पिता बच्चा. हा, आणि ते तो जाट आहे ना, तर त्याला ते दुधा म्हणजे ते लहानपणापासून त्यांना ते तसंच आहे जसं आपल्याला लहानपणापासून शिकवल्या जातात काही गोष्टी. तसं माझी सुरुवात चहानी होते. देन माझा जसा चहा असतो तसं त्याचा एक मग्गा दूध असतं. चहा नंतर मात्र आत्ता माझा जे डाएट आहे ते मला स्मूदीवरती ठेवलं आहे. येस येस करंटली. आणि त्याचं म्हणजे जेवण एक दुधाबरोबर तो कधी आता त्यांच्या पद्धतीमध्ये यू विल बी सरप्राईज्ड. त्यांच्याकडे असं मिठाई आणून ठेवतात. मग त्या मिठाईमध्ये बालुशाही असते, यु नो जिलबी असते, इमरती असतात. सगळं तू कंट्रोल करतेस का? तुला तिकडे गेल्यावरती नाही, विच इज वाय आय हॅव पुट ऑन. म्हणजे इन बिटवीन मी खूप पुट ऑन केलं ते माझ्या ससुरालमुळे. पण त्यांच्याकडे ती पद्धत आहे की असं ते जसं मी म्हणाले की दुधाबरोबर असं ते स्वीट्स बेसिकली खातात. आणि प्रदीप तर खातोच बिकॉज ही हॅज अ लॉंग डे आणि हॅज अ वर्कआउट्स आणि बॉक्सिंगची प्रॅक्टिस आणि ऑल. मग तो बालुशाही खाईल किंवा काही स्वीट असेल. त्याला मोतीचूरचे लड्डू आवडतात, मग तो पटकन ते खातो. चार पाच येस. आणि तरी तो जसा दिसतो तसा दिसतो. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा त्याची बॉडी. आय मीन आय एम शॉक्ड. मला हे आज नवीनच कळतंय की एवढे स्वीट खाऊन सुद्धा आणि एवढं तू म्हणतेस एवढं खाऊन सुद्धा जर काही अशी बॉडी असेल तर मग यायला पाहिजे त्याकडे शिकायला. आम्ही नुसतं वास घेतला तरी एक्झॅक्टली एक गाल फुगला. सो अँड देन द डे कंटिन्यूज. अँड देन इफ यू आर वर्किंग इंडिव्हिज्युअली की तो कुठे जाणार असेल शूटला, मी कुठेतरी जाणार असेल, तर एकतर सध्या आमच्या कामाला अनुसरून आम्ही मेड्स ठेवलेले आहेत. पण जेव्हा कोविड होता, पॅन्डेमिक होतं, तेव्हा मीच सगळं करत होते. आपण सगळेच घरी होतो तर तेव्हा मी खूप गोष्टी त्याच्यासाठी बनवायला शिकले. मला चपात्या आयुष्यात येत नव्हत्या, मी चपात्या शिकले. त्याच्यासाठी रोटी शिकले. पुऱ्या मला डेफिनेटली आवडतात. सो कधी कधी मग ते असतं ब्रेकफास्ट नंतर, मग पोळी भाजी दाल त्याला आवडते. तो आपलं हे काय रायता त्यांना आवडतो. आणि त्यांच्याकडचा रायता हा वेगळा असतो, आपल्याकडचा रायता वेगळा. त्यांचा थोडा थिन असतो, आपला जास्त थिक असतो रायता खाणं. मग तो बुंदी रायता खातो, एक मग्गा त्याचाही तो भरतो आणि मग ते रायता असतो त्याच्या त्या ताटात. आणि मग देन द डे कंटिन्यूज. मग तो कामाला कुठे बाहेर गेला तर मे बी त्याच्या सॅकमध्ये मी कधी कधी त्याला एक ॲपल देते, कॅडबरी देते. एक हे मस्त आहे, एक ॲपल देते, एक कॅडबरी देते. आणि ज्या काय म्हणणं ना ईजने तू म्हणालीस की मी एक ॲपल देते, मी एक मला वाटलं ड्रायफ्रुट्स म्हणेल आता, मी एक ॲपल मी एक कॅडबरी देते, लाईक म्हणजे हे कसं हे कसं? सी द कॅडबरी आय सेड बिकॉज इट्स टू रिमाइंड हिम दॅट इट्स मी. So it's like that. It's love, love based. म्हणजे कुठेही गेलास तरी मला विसरायचं नाही. कारण एवढा सॉलिड हँडसम नवरा असल्या म्हटल्यावर कॉन्स्टंटली रिमाइंड करायला लागत असते. बट ही हॅज मानसी नाही खालो. ओप्स आय फॉरगॉट. मग तो काय देतो? तो नाही, तो सगळं करतो. तो सगळं करतो, त्याला सगळं येतं. आणि मग ते आम्ही एकमेकांकडे बघून मग मी असं आमचं खूप कोऑर्डिनेशन असतं. म्हणजे तिकडे सुद्धा असं, मग मी एकमेकांना टर्न प्यार है प्यार है एकमेकांना बोलत असतो. अच्छा. सो डिनर आणि लंच हे सेम असतं. अच्छा. इव्हनिंगला तो जनरली काहीच खात नाही. त्याचं वर्कआउट आणि बॉक्सिंग सेशन हे कमीत कमी 2.5 ते 3.5 तास किंवा 4.5 तास वगैरे असं ते फ्लक्च्युएटिंग असतं.
So he has got a very 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 focused fitness based program in his life. तू त्याच्याबरोबर वर्कआउट करतेस की नाही का? तुझा वेगळा करावा? माझा वेगळा आहे बिकॉज आय हॅव गॉट अ पर्सनल ट्रेनर. सागर सर मला करतात गोल्ड. सध्या मी गोल्डची फेस आहे, सो आय एम प्रमोटिंग दॅट. आणि तो कधी कधी माझ्याकडे येतो, मी त्याच्याकडे नाही जाऊ शकत आणि मला पाठवूही नका. कारण एकतर कसं आहे की माझं वेट उचलणं म्हणजे फारच म्हणजे आत्ता स्ट्रेंथ ट्रेनिंग माझं सुरू झालंय, पण इट्स ऑल गर्ली अँड बटरफ्लाईज, यु नो, की नाही हा मी हे करीन, ह्याच्यातून एक थोडं 10 ते 20 किंवा 25 किंवा असं इथपर्यंत, ते म्हणजे 40 मग 70 मग हे आपल्याला नाही जमणार. मग तो मुद्दामून ए बुटकू वो उठा के दे असं मला तो म्हणतो. बुटकू बुटकू ठीक आहे. मग मी एक असा मोठा 70 किलोचा डंबल असा असा उचलून आणते. हा चल ठीक आहे, प्यार है प्यार है असं ते. दॅट प्यार है इज व्हेरी आमचा तकिया कलाम येतो. दॅट इज नीडेड. हा तुमचं ते काय म्हणतात ना, एक गाडी चालू इन बिटवीन द लाईन्स. पण मग आता तू म्हणालीस की स्मूदी डाएट तुझं चालू आहे सध्या, ज्यूसेस, मग दिवसभर त्याच्यावरतीच तू असतेस का आणखीनही काही वेगळं खातेस? त्याच्यामध्ये अलाउड आहे का नाही? नाही, ॲक्च्युली आत्ता सध्या अलाउड नाही आहे, पण सध्या माय ब्रेकफास्ट इज अ स्मूदी, माय लंच इज अ स्मूदी, माय डिनर इज अ स्मूदी. हो, मग भूक नाही लागत? नाही. त्याच्यामध्येच फुल झालं आणि त्याचे तुला काही साईड इफेक्ट्स म्हणा की, कारण काही काही वेळेला काय होतं, बऱ्याच जणांना नुसतं ज्युसेस प्यायले की नुसतं हे काही खाल्लं की स्किनमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात किंवा केस जातात, असं काही तुला होत नाही? नाही, बिकॉज हे त्यांनी मला एक एक्सपेरिमेंटल स्मूदीचा एक प्रोग्राम करून दिला होता विच सुटेड माय बॉडी. ओके. बिकॉज हे स्मूदी FYI सगळ्यांनी ट्राय करू नका. एक्झॅक्टली. कारण ते सगळ्यांना जात नाही, कारण ते जे कंटेंट्स मी यूज करते ते माझ्या बॉडीला सूट आहेत, माझ्या स्किनला सूट आहेत आणि माझ्या फिटनेसला सूट आहेत. बरोबर. त्यामुळे तुमचा जर कोणी जाणकार डायटिशियन असेल जो तुमच्या बॉडीनुसार करून देत असेल, त्यांनीच ते फॉलो करावं. कारण आय टेल यू सोनाली, तू मला बघितलं असेल की मी कधीच डायट वायट असं कधीच केलेलं नाही. आय वॉज ऑलवेज अ मॅकडॉनल्ड्स पर्सन. म्हणजे मी खूप बर्गर्स, म्हणजे मी एक वेळ असा होता इन माय स्ट्रगलिंग पिरियड, आय एम स्टील स्ट्रगलिंग, पण सुरुवातीच्या पिरियडला जेव्हा मी सिरियल करत होते आणि मी मुंबईत खूप नवीन होते, तेव्हा मी चक्क मॅकडॉनल्ड्समध्ये काम केलं असतं, इतकं मला ते मॅकडॉनल्ड्सचं पार्ट झालं होतं. म्हणजे मी रोज तेव्हा ऑफकोर्स लाईक स्ट्रगलिंग स्टार्ट म्हणजे PG लाईफ. बरोबर. आणि मग जेवण नाही आणि मग मी एकतर पुणेकर आणि त्यातून मला घरी एकदम लाडाखोडाचं लहानपणापासून वाढवलेलं आहे, सो यू डोंट नो हाऊ टू सर्वाइव्ह इन मुंबई. डायल वन काय मागवायचं, मी वन मॅक चिकन बर्गर विथ चीज, टू लार्ज फ्रेंच फ्राईज अँड वन लार्ज कोक. आणि मी अशाच एका ह्याच्यात बोलायचंय आणि एव्हरी डे लाईक मला सिरियल्सचे आपले डेट्स दिले जातात ना, सो लाईक दॅट 15 डेट्स माझे गेले तर मग आई मला एक ठराविक त्या दिवसाचं पोळीभाजी डबा भरून द्यायची. देन मग PG लाईफ, मग आता इथे मेड नाही, मग इथे कोण बघणार, मग आईचे 10 फोन जे अजूनही येतात ऑफकोर्स कारण आई आहे. तर तेव्हा मात्र मी पॅकअप झालं की रात्री हेच आय हॅव सर्वाइव्ड ऑन मॅकडॉनल्ड्स बर्गर. गॉड, क्या बात आहे. पण आता एक ॲक्ट्रेस आहेस, एक पब्लिक फिगर आहेस, पर्सनॅलिटी आहेस, पब्लिक पर्सनॅलिटी, म्हणून बऱ्याच वेळा आपल्या लुक्सवरनं किंवा आपण काय करतो ह्याच्यावरनं आपल्याला ट्रोल केलं जातं, तर असं कधी तुझ्या बाबतीत झालं आहे का? आणि तू ते मेंटली कसं त्याला फाईट केलंस किंवा त्याला फेस केलंस? कारण बऱ्याच जणांना, मग ते आपण सेलिब्रिटीज आहोत म्हणून आपल्याला जास्त होतं, पण अदरवाईज युजुअल रेग्युलर लाईफमध्ये पण बऱ्याच लोकांना आजूबाजूची लोक सतत ट्रोल करत असतात, तर तुझ्या बाबतीत काय असं झालं आणि त्याला हाऊ डिड यू टॅकल इट? एकतर ह्या गोष्टीसाठी डेफिनेटली मी अगदीच मनापासून थँक्यू माझ्या आईला बोलू इच्छिते. कारण माय मदर इज माय बेस्टेस्ट क्रिटिक. ओके. सिन्स डे वन, म्हणजे माझ्या पहिल्या चित्रपटापासून, माझ्या पहिल्या दिवसापासून मी मुंबईमध्ये जेव्हा पाऊल ठेवलं, ती मला एकच म्हणाली की मानसी, एकतर पहिली गोष्ट आई जशा समजवतात तसं ते तर आहेच, पण ती एकच गोष्ट म्हणाली की तू दगडातून गणपती घडवू शकतेस, इतकी ताकद तुझ्यात आहेस, त्यामुळे तू कोण काय बोललं काय नाही बोललं हे बिलकुल त्याच्यावरती लक्ष देऊ नकोस. कारण आपली इंडस्ट्री कशी आहे, यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स्ड ऑल्सो, आणि सगळेच सगळ्या लेवलवरती हे एक्सपिरियन्स करतात.
की एक प्रोजेक्ट आपल्यापर्यंत येण्यामागून आपल्याला तो दिसतो, मग आपल्याला बोलवलं जातं, मग आपल्याला ते सांगितलं जातं, मग तिथून इथे, इथून इथे ताटात ते इथून इथे कावळा येऊन घेऊन गेला. दिस इज इंडस्ट्री. इथून इथे आला तरी सुद्धा ते जात. एक्झॅक्टली, कावळा घेऊन गेला म्हणजे ती अशा शब्दात येते की तोंडापर्यंत अगदी घास आला आणि तो घास कावळा घेऊन गेला, ही तुझी इंडस्ट्री आहे. आणि आता जेव्हा मला आता 15 वर्ष झालेत इंडस्ट्रीमध्ये, मी मराठीच्या बाहेर पाऊलच टाकलेलं नाही आहे. ह्याचं कारण असं की मला मराठी आपली वाटते. एकतर आपली मातृभाषा आहे, मराठीचे लोक आपले वाटतात, मला ते ॲट इज काम करायला यु नो पडतं. कारण हिंदी म्हणा किंवा कुठलीही दुसरी भाषा म्हणा तर ते एक वेगळा मोठा समुद्र आहे. आणि ट्रोलिंग म्हटलं तर कसं आहे माहिती आहे, आपण काही केलं तरी लोक बोलणार, आपण चांगलं केलं तरीही लोक बोलतात, आपण वाईट केलं तरीही लोक बोलतात. तर हे आपल्यावरती असलं पाहिजे. जसं तू मला विचारलं की मी कसं हँडल करते, तर उलट मी म्हणते यार आणे दो. हां हां, कीप इट कमिंग, बिकॉज आय लव्ह दिस, आय सर्वाईव्ह ऑन यू पीपल ॲक्च्युली. कारण आय से थँक यू टू दोज, बिकॉज त्यांच्यामुळे मला पॉवर मिळते की ह्यांना तर प्रूव्ह करायचं आहे पण अजून आपल्याला कुठेतरी पोहोचायचं आहे म्हणून हे ट्रोल करतात. करेक्ट. सो ती नेगेटिव्ह एनर्जी मी ती पॉझिटिव्ह करून घेते. आणि ऑफकोर्स मला खूप अशा गोष्टी माझ्या म्हणजे मी अगदी मला बिलकुल लाज नाही वाटत की मी फेलच होत गेलेली इंडस्ट्रीमध्ये. तेव्हा मी जाऊन आज मानसी नाईक बनली आहे. आय डोंट हॅव अ गॉड फादर, आय डोंट हॅव अ यु नो आय डोंट नो वाय ब्रँड्स डोंट यु नो कन्सिडर मी. आय एम गुड लुकिंग गर्ल, आय कॅन डान्स, आय कॅन ॲक्ट, आय कॅन डू एव्हरीथिंग, आय एम अ कम्प्लीट पॅकेज. पण स्वतःहून ओरडण्यापेक्षा, लोकांना ते कळण्यापेक्षा मला असं वाटतं थांब, हे तू आता सांगणं बंद कर, तू तुझा स्ट्रगल चालू ठेव, तू तुझी मेहनत चालू ठेव. आज ना एक कुठेतरी एक दिग्दर्शक असेल जो तुला कुठून तरी लांबून बघतोय, हिला का नाही चान्स देत, हिच्यावर का नाही आपण चित्रपट बनवू. कोणता तरी रायटर असेल जो माझ्यावर चित्रपट लिहील किंवा एका चित्रपटासाठी मला चूज करेल. कारण मी नेहमीच म्हणते की प्रोजेक्ट मला चूज करतो, मी प्रोजेक्टला नाही चूज केलेला आहे. पण हे किती छान आहे, म्हणजे यु नो मला खूप आवडलं की तुला माहितीये तुझे प्लस काय आहे, तुझे मायनस काय आहेत, किंवा तू आत्ता कोणत्या गोष्टीतनं गेली आहेस, किंवा राधा तुला कोण लोक कन्सिडर करत नाही आहे ती गोष्ट तू ॲक्सेप्ट केलीस आणि कोणत्यातरी वेगळ्याच विश्वामध्ये तू राहत नाही आहेस की अरे आय एम दिस, आय एम दॅट वगैरे. नाही, तू यू हॅव ॲक्सेप्टेड द थिंग आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळेला ना आपण डिनायलमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे आणखीन जास्त प्रॉब्लेम मेंटली आपल्याला होऊ शकतात. तर कुठेतरी ते तुला जाणवलं आहे आणि तू ॲक्सेप्ट नाही. सगळ्यात अवघड काय असतं, सगळ्यात सोपं काय असतं माहितीये, ए मी नाही हा तो, हे बोलणं सोपं बरोबर, पण तो नाही हा मी. हे बोलणं जास्त अवघड आहे की स्वतःकडे प्रामाणिकपणाने हो बाबा माझ्यामध्ये डेफिनेटली काहीतरी कमी आहे किंवा माझं अजून मेहनत कुठेतरी कमी पडते म्हणून मी चूज केली जात नाहीये, म्हणून मला ऍक्सेप्ट केलं जात नाही ॲज अन ऍक्टर. बरोबर बरोबर. मला बोलायला सोपं आहे, अरे या दिग्दर्शकांनी असं केलं, त्या टेक्निशियननी असं केलं, या आर्टिस्टनी मला रिप्लेस केलं. दुसऱ्यांवरती बोटं दाखवणं खूप इझी आहे, पण प्रामाणिकपणे ए थांबा, कदाचित मी अजून थोडस फोकस या हलूयात, आपण जरा फोकस दुसरीकडे करूयात, प्लस मायनस करूयात. दॅट इज द बेस्ट थिंग आय थिंक मी ऐकले आत्ता माझ्या शोमध्ये आत्तापर्यंत. आणि आय एम सो हॅपी, आय एम सो ग्लॅड की यु नो तू तशी लहान आहेस अजून. ओके, माझ्यापेक्षा तू खूपच लहान आहे. तुला ती समज आहे आणि तू ते बोलतेस. आय एम रिअली, मला खूप छान वाटलं की तुझ्यात ती समज आहे. आणि आय एम शुअर की असा ॲटिट्यूड असल्यावरती वेळ लागतो पण तो माणूस खूप पुढे जातो. सो माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा त्याकरता की यू विल गो प्लेसेस डार्लिंग अँड यू हॅव यू आर ऑलरेडी लाईक यु नो तू ज्या पद्धतीने नाचतेस, म्हणजे आम्ही सगळे इंडस्ट्रीमधले म्हणतोच की यार मानसी जे काही करते ना, म्हणजे तिला कोणी तिच्या बाजूला कोणी उभंच राहू शकत नाही की द वे शी परफॉर्म्स, शी इज अ फॅट परफॉर्मर. सो ते तू कुठेतरी तुझ्यासाठी निर्माण केलेलंच आहेस आणि कदाचित तू त्याला इथे इतकं नेऊन ठेवलं आहेस ना की त्यामुळे कदाचित दुसरी जी बाजू आहे ना तिला थोडीशी ती थोडीशी वर यायला कदाचित वेळ लागतो. पण इट्स ओके यार, म्हणजे प्रत्येकाचा एक प्लस असतो आणि एक थोडासा एक जमेची बाजू असते आणि थोडी कमी, जशी आमची ती थोडी कमी कमी बाजू आहे. बट आय एम रिअली हॅपी की तुला ती समज आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे की
तुझी अशी एखादी गो टू रेसिपी आहे का जी हेल्दी आहे आणि तुला असं वाटतं की आता उशीर झाला आहे तर पटकन काहीतरी बनवायचं, पण मला जंक काहीतरी खायचं नाही आहे, तर असं काहीतरी बनवतेस का पटकन तू? आय थिंक लाईक फूड म्हटलं तर आय ऑलवेज डिपेंड ऑन अ ग्लास ऑफ मिल्क. अच्छा. दॅट ऑलवेज हेल्प्स. लाईक मला मायग्रेन आहे, एक्स्ट्रीम मायग्रेन आहे मला, म्हणजे माय विजन गेट्स अफेक्टेड बिकॉज ऑफ मायग्रेन, म्हणजे इतकं मायग्रेन आहे मला. आता ॲसिडिटीचं एकदम मोठा भाऊ म्हणजे मायग्रेन. अच्छा. थोडक्यात आता ते न्यूरोलॉजिकली मी एकदम मेडिकली काही बोलणार नाही, माफ करा मी जर चुकली असेल तर, पण फ्रँकली सेईंग मला हायपर ॲसिडिटी होते ज्यांनी मी काही जर खाल्लं नाही, स्पेशली जर माझा ब्रेकफास्ट प्रॉपरली झाला नाही आणि इफ आय एम थिंकिंग टू मच तर दॅट हिट्स मी. कारण मायग्रेनचे दोन मेजर रिझन्स आहेत, एक तर स्ट्रेस आणि सेकंड थिंग इज हायपर ॲसिडिटी. तर ते माझ्या बॉडीली काय आहे की मी जर एक ग्लास काही जर खाल्लं नाही आणि एक ग्लास दूध जरी प्याले तरी माझं पोट शांत राहतं किंवा आपली जी भूक आहे ती शांत राहते. तर मी रेसिपी बनवण्यापेक्षा मी डिरेक्टली दूध, मी दुधावरती खूप दुधावरती खुश, बाकी काही नाही, पण आपले गाव से एक भैंस लागे तो रखनी चाहिए. पुढचा प्रश्न असा आहे की आता सध्या तू युद्धकला वगैरे शिकते आहेस, बरंच काय काय, तर त्याच्या बाबतीत थोडं सांग ना, कारण मला काहीच माहिती नाही आहे, वरवर माहिती आहे आणि आय थिंक बऱ्याच लोकांना पण फार माहिती नाही आहे, तर ते नक्की तू काय करतेस? ॲक्च्युली माझ्या आयुष्यात असे खूप फेजेस येत असतात की मी कुठेतरी, एकतर मी नेहमी असं म्हणते की मी स्वतःची कॉम्पिटिशन आहे, मला कॉम्पिटिशन नाही, त्यामुळे जर मी स्वतःलाच यु नो लेझी करून घेतलं आणि मी सकाळी उठलेच नाही की यार नाही मला प्रोजेक्ट्स मिळत आहेत, नाही मला फिल्म्स मिळत आहेत, मी एवढी छान दिसते, नाचते, ॲक्टिंग करते, मी यु नो मॉकिंग करते लोकांचं, तर मला तरी मिळत नाही आहे, मग मी उठणारच नाही, मग मी झोपूनच राहणार, तर इथे मी गेले ना. तर म्हणून मी म्हणते की कॉम्पिटिशन ही स्वतःशी असावी, तुम्ही नाहीच उठला तर युअर डन फॉर, युअर पॅक्ड अप. तर एक दिवस असं झालं की अशाच काही प्रसंगातून मी जात होते, तर मी सकाळी उठले आणि मला खूप दिवसांपासून माझा एक मानलेला भाऊ आहे, तर तो मला सांगत होता की अगं ताई तू, कारण एक चर्चा असते ना आपल्या फ्रेंड्स बरोबर की यार ताई तू थांब, तू एवढा विचार करू नकोस की तुला का प्रोजेक्ट्स मिळत नाही आहेत, तू हे का नाही ट्राय करत. तर मी थोडी घाबरले होते की म्हटलं युद्धकला, बापरे हे खूप अवघड आहे आणि एकतर माझ्याकडे कोणता असा प्रोजेक्ट नाही आहे की मी असं फेक करू की मी यु नो हे सगळं शिकते आणि ऑल दॅट. तर तो म्हणाला थांब तू आधी येऊन बघ, मग तू मला सांग की तुझ्यामध्ये काय बदल घडला. मग त्यांनी मला भार्गव दादा जे शिवप्रतिष्ठान ठाणे इथे जे ज्या स्कूलमध्ये मी शिकते, तर दादाला मी भेटले आणि दादानी मला काही गोष्टी अशा दाखवल्या आणि त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या, समजवल्या. त्यानंतर त्यांनी मला, कारण तो माझा डे वन होता, तो प्रसंग मी सांगू इच्छिते इन व्हेरी शॉर्ट. त्यांनी मला शस्त्र दिलं आणि शस्त्राची पूजा करावी, पूजा म्हणजे कशी, तू सुरुवात करतेस म्हणून. तर मी खोटं नाही सांगणार, मी मला एकतर वॉरियर ओरिएंटेड फिल्म्स भरपूर आवडतात अँड लाईक आय लाईक कन्सिडर माय सेल्फ एज अ क्वीन. सो ते मला असं कुठेतरी असं होतं त्याला मी खूप फॅसिनेटेड आहे, खूप अट्रॅक्टेड आहे की राणी किंवा ती तलवार, ती ढाल किंवा दाणपट्टा किंवा हे काय असतं यार, घोडेस्वारी, झाशीची राणी यार, किंवा कंगना रनौत मॅमचा जेव्हा आला होता मणिकर्णिका, म्हणजे मी असे माझे डोळे ऑलरेडी मोठे आहेत पण मी अजून मोठे करून बघत होते, ओनली टू अ फॅक्ट की आय एम फॅसिनेटेड. आणि मला तशी भूमिका करायला खूप आवडेल. ओके. तर मी म्हटलं भूमिका नक्की मिळणार पण तयारी असली पाहिजे. म्हणून मी त्या शस्त्राची, आपण शस्त्र हातात जेव्हा घेतो तेव्हा आपण पूजा करतो, ती मी पूजा केली. मी सगळ्यात आधी आपण ज्या शस्त्रावरती काम करतो ते असतं लाठीगाठी, तर जेव्हा मी लाठीगाठी हातात घेतली आय स्टील हॅव गूजबम्स, इट्स व्हेरी इमोशनल फॉर मी अँड स्पिरिच्युअल. त्यानंतर मला असं वाटलं की नाही, शर्यत संपली नाही आहेस कारण तू हरली नाही आहेस. तर माझी जी काही शर्यत आहे मानसिक की मला प्रोजेक्ट्स मिळत नाहीत किंवा एक
ऍज अ कलाकार म्हणून सगळ्यांनाच भूक असते कामाची, तर मला हवं तसं काम मिळत नाहीये. त्या लाठीकाठीमुळे एवढी एनर्जी आली आणि ऑफकोर्स आपली जी हिस्ट्री आहे सोनाली, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं काही यु नो त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे किंवा सगळ्या त्या गोष्टी आहेत, हे फक्त बघून फॅसिनेट होऊन ती भूमिका किंवा भूमिकेपर्यंत मला ते नको हवं होतं. म्हणून मी युद्धकला शिकायला घेतली, माझं मनोबळ वाढवावं म्हणून. त्याचा तुला त्याचा फायदा तुला दिसून प्रचंड मानसिकरित्या कारण स्वतःवरती कंट्रोल असणं किंवा उद्या सी भूमिकेसाठी कोणतीही हिरोईन ते शस्त्र हातात घेईल, पण त्या शस्त्रामागचं कारण, त्या शस्त्राचं महत्व हे खूप लोकांना कमी माहिती आहे. आणि जर मानसी नाईक ऍक्टिंग करू शकते, डान्स करू शकते, तर ती आता शस्त्रही चालवू शकते. तो बचके रहणारे बाबा परफेक्शनिस्ट. क्या बात आहे. तू काही अशा गोष्टी करतेस का की ज्या केसांसाठी म्हणा किंवा काही बऱ्याच मुलींची अशी एक होम रेमेडीज किंवा काही सिक्रेट असतात विच दे डू, स्पेशली बिईंग अन ऍक्ट्रेस की आपण खूप एवढा मेकअप वगैरे करतो, तर काही त्याला छान मेंटेन करायला अशा काही सिक्रेट गोष्टी शेअर करू शकशील एखाद दुसरी? मी केसांबाबत सांगू शकते. एकतर मी आय एम नॉट फ्रॉम अ फिल्मी बॅकग्राऊंड, आय एम फ्रॉम अन अकॅडमिक बॅकग्राऊंड, म्हणजे बाबा सायंटिस्ट आहेत, आई डिफेन्समध्ये. सो मी कधी मेकअपला इंट्रोड्यूस नव्हते. सुरुवातीला मी पहिल्यांदा जर कुठला मेकअप वापरला असेल तर दॅट वॉज जस्ट अ ग्लॉस इन माय कॉलेज लाईफ. मी फक्त ग्लॉस लावायचे, म्हणजे मला एकतर ते मला गरज वाटली नाही आणि आय नेव्हर न्यू व्हॉट मेकअप वॉज. पण तेव्हापासून एकतर मला ना माझ्या केसांबरोबर एक्सपेरिमेंट करायला ना खूप आवडायचं सिन्स माय कॉलेज डेज. सो मी काय करायचे, सो दिस इज सिक्रेट जी माझी स्वतःची सिक्रेट आहे. दर शनिवारी मी तेल लावते डाबर आमला. ओके. सो दर शनिवारी रात्री तेल लावायचं. ते फर्स्ट वॉशला पूर्ण तेल कधीच आपल्या केसांमधून जात नाही. यू कीप दॅट फॉर अनदर टू डेज अँड देन वॉश. ओके. सो सॅटर्डेला लावलं तर सोमवारपर्यंत धुवायचे नक्की? करेक्ट. आणि सोमवारी धुवायचे ना? येस. अच्छा. त्यांनी यू गेट अ ब्रीदर, म्हणजे ते माझ्या केसांना सूट झालं. आणि हे सिन्स माय कॉलेज डेज टिल डेट मी हेच करते, बाकी काही करत नाही. नथिंग. सो कळलं, तेल चंपी जरुरी आहे. तेल चंपी जरुरी आहे. आणि 24 hours द फर्स्ट वॉश नंतर जे थोडं तेल राहतं ना ते असणं जरुरी आहे. ओके. हा गुड, थँक्यू व्हेरी मच. छान स्मॉल अँड स्वीट. स्मॉल अँड स्वीट. आणि नक्कीच तेल कुठेतरी मिस होत चाललेलं आहे, तर आपण ते रिइंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. सो आपल्या गप्पा या अशा संपल्या आहेत तशा, पण अजून तशावाल्या म्हणजे मस्तीवाल्या गप्पा अजून बाकी आहेत. सो आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे जाऊया, ज्याचं नाव आहे फिटनेस फायर. त्याच्यात आपल्याला काही ॲक्टिव्हिटी करायची आहे, तुला मला नाही, मला फक्त प्रश्न विचारायचे आहेत. आणि तुला ती ॲक्टिव्हिटी करता करता थोडीशी मेंदूला चालना द्यायची आणि उत्तरं द्यायची. सो लेट्स गो. ओके. सो आता तुला जिथे आपण बसवलेलं आहे, तर मग मी असा विचार केला की तुला एवढी मेहनत करायला लावायची, तर त्यापेक्षा इकडे तिकडे उठून घेऊन जाण्यापेक्षा इथेच काहीतरी करायला सांगूया, है ना. तर थोडंसं चेस्ट वगैरे अपर आर्म जे काय म्हणतात ह्याला ते तू कर आणि मला प्रश्न विचारते. ओके, रेडी? पण माझ्यानंतर तू इथे. नाही, हे बघ, मी फक्त प्रश्न विचारते, मी काम करून घेते शो मध्ये येणाऱ्यांकडनं आणि मजा करते बेसिकली. तुम्ही मेहनत करायची. एनीथिंग फॉर यू. सो पहिला प्रश्न, यू कॅन स्टार्ट. आय लव्ह टू स्टार्ट. हा ओके. सो पहिला प्रश्न आहे, कधी डाएट केलंयस आणि ते फसलंय का? नाही. बघ, आता तू जे ज्यूसचं डाएट करतेस त्याच्यामध्ये अजिबात चिटिंग करत नाही. नवऱ्याला फोन केला पाहिजे. हा ओके. जिम की डान्स? डान्स. ओके. फिटनेस मॅरेज कोणासोबत करायला आवडेल, नवरा सोडून? फिटनेस मॅरेज, या लाईक यु नो आपल्याला असं वाटतं की अरे यार हा सॉलिड फिट आहे किंवा ह्याच्याशी. फिटनेस मॅरेज इट्स नॉट लाईक अ प्रॉपर मॅरेज. सी आयदर वे माझ्या घरी दोन फेसेस आहेत, एक परदीप खरेरा ॲज अ बॉक्सर आणि एक परदीप खरेरा ॲज अ
मिस्टर इंडिया 2018. ओ माय गॉड. सो मी प्रदीप खरेरा मिस्टर इंडिया 2018 ला चूज करू. हाउ बोरिंग यार मानसी, कम ऑन. असं काय ते पॉलिटिकली करेक्ट उत्तर द्यायचं. यू नो ना ही इज अ बॉक्सर. हो पण आम्हाला यू वांट, तुला हवंय की मी घरी जाऊन असं तोंड फोडून घ्यायला. नो देर इज परू, इट्स यू, ओनली यू. सोडलं. प्यार है, प्यार है, प्यार है, प्यार है, प्यार है. शिकले मग मी शिकले बघ. नेक्स्ट क्वेश्चन. तू समजा एखाद्या बेटावर गेलीस तर मी तुला तीन गोष्टी सांगणार आहे. त्या तीन गोष्टी कोणत्या तीन व्यक्तींबरोबर तू करशील, त्या व्यक्तींची नावं पण मी तुला देणार आहे. ओके. एकाबरोबर तुला फिटनेस ॲक्टिव्हिटी करायची, दुसऱ्याबरोबर तुला ॲडव्हेंचर्स करायचे आणि तिसऱ्या व्यक्तीला तुला तिथेच सोडून द्यायचं. डन. ओके. सो तीन नावं आहेत, दीपाली सय्यद, क्रांती रेडकर आणि सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधवबरोबर मी फिटनेस ॲक्टिव्हिटी आहे ना ती सिद्धू बरोबर करीन. फिटनेस ॲडव्हेंचर विथ क्रांती ताई आणि आय विल लीव दीपाली ऑन द आयलंड. अच्छा, का बरं विचारी दीपालीला सोडून निघून येणार? तो काही ऑप्शन नाही म्हणून. ओ माय गॉड बिचारी दीपाली. ओके. यापैकी आता मी तुला काही अगेन तीन नावं देणार आहे. तीन त्यांना तू काय काय देशील, म्हणजे एकाला तुला मिक्स फ्रूट ज्यूस द्यायचा आहे, एकाला टकीला शॉट द्यायचा आहे आणि एकाला कारल्याचं ज्यूस द्यायचं. तू कोणाला काय देशील सांग. ओके. ओके. पहिलं नाव आहे रेशम टिपणीस. ओके. दुसरं नाव आहे प्रदीप खरेरा. ओके. आणि तिसरं नाव आहे दीपन. अरे देवा मी जमले. रिली? देन आय विल डू इट. करेक्ट. कारल्याचे ज्यूस, देन कारल्याचे ज्यूस, मिक्स फ्रूट ज्यूस आणि टकीला शॉट. मिक्स फ्रूट ज्यूस अँड टकीला शॉट. टकीला शॉट टू रेशन ताई. अच्छा, बिकॉज वी ऑल नो वाय. कारल्याचा ज्यूस टू 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 दीपाली. And प्रदीप खरेरा को जाएगा मिक्स फ्रूट. सेफ ठेवलंय. पूर्ण खात्री करून घेतली तिने, पूर्ण काळजी घेतली की घरी गेल्यावर भुक्के पडायला नको येत. म्हणून जे काही सेफ करते सारखे नवरे. सो स्मार्ट ना, याला म्हणतात खरी बायको. तिने प्यार का रहस्य आणि सुखी जीवनाचं रहस्य. बिलकुल बिलकुल. क्या बात आहे. सो आपला राऊंड संपला. येस. आणि आता तुला मी प्रॉमिस केलं त्याप्रमाणे देणार आहे. स्वतः तू एवढी मेहनत केली आहेस आणि पॉलिटिकली करेक्ट उत्तरं दिलेली आहे, तरीही मी तुला हे एक छोटंसं गिफ्ट देते. दिस इज फ्रॉम हाऊस ऑफ चझल्स. त्यांचे खूप हेल्दी डेझर्ट्स असतात, वेगवेगळ्या छान गोष्टी असतात जे तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांनाही आवडतील. थँक्यू. आणि यू कॅन ऑर्डर इट. त्यांचं इन्स्टावरती पेज आहे हाऊस ऑफ चझल्स. सो प्लीज गो ऑर्डर. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इथे एपिसोड संपलेला नाही आहे, अजून एक छोटा राऊंड आपण खेळणार आहोत. ऑल राईट. सो तयार आहे? येस. आता मी तुला काही कलाकारांची नावं सांगणार आहे. त्या कलाकारांना तुला एखादं फळ किंवा एखाद्या भाजीचं नाव द्यायचंय, म्हणजे डिपेंडिंग अपॉन ते कसे दिसतात किंवा त्यांचं कॅरेक्टरिस्टिक किंवा त्यांचा काय म्हणतात स्वभाव तसा आहे. रेडी? जानबूझ के कर रही हो. मस्ती भी करना चाहिए ना. डन डन. शूट. यस. रेडी? यस. सो पहिलं नाव आहे पुष्कर जोग. पुष्करला मी काय देऊ? ग्रीन ऍपल. अच्छा, हिरवं सफरचंद. येस. हिरवंच का? ते म्हणतात ना ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. तो तसा खूप म्हणतात ना प्रामाणिकपणे असा येतो, सरळ मार्गाने चालणारा. करेक्ट. आणि ऍपल तसंच असतं, ते वर्षानुवर्ष कितीतरी जनरेशन सरळच आहे. अँड ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. ओके. असं पुढचं मकरंद अनासपुरे. मकरंद सरांना. मकरंद सरांना अय्या काय देऊ? फळ भाजी काही काय देऊ म्हणजे कसे ते तुला असं वाटतं? ही इज लाईक दॅट. आय थिंक संत्र देऊ इच्छिते. ओके. व्हिटॅमिन सी ची गरज आहे, तशीच आपल्या इंडस्ट्रीला सुद्धा मकरंद सरांची गरज आहे. वी नीड अन ऍक्टर लाईक हिम. क्या बात आहे. वा वा वा. सिद्धार्थ जाधव. सिद्धू. थांबा सिद्धू. एनर्जी वाला काहीतरी दिलं पाहिजे. एनर्जी वाले काय असू शकतात? फळ भाज्या पालक चालेल म्हणत. आय थिंक सिद्धूला आपण पालकाची भाजी
असं म्हणूयात. कारण आपल्याला एनर्जी पाहिजे, त्यामुळे इंडस्ट्री मधलं जर एनर्जेटिक कोणी असेल तर त्याला पोपाया. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, पुष्कर श्रोते. पुष्करला आपण देऊयात देवा. देवा देवाची आठवण करून दिलेली आहे. एवढा खूप अवघड आहे देवाची. तू आपण पुष्करला देऊयात. मला फळच आठवत नाहीये. चिक्कू, केळ, आंबा, त्यानंतर पीच, स्ट्रॉबेरी, पेरू. हे काय द्यायचं, कारण काय द्यायचं? तिथे मी गेलीये, कारणात गेलीये मी. सूट कोणतं कोणाला करतं बघ ना. आपण पुष्कर श्रोतेला देऊयात स्ट्रॉबेरी. हा, सीझनल अँड स्वीट. ओहो, ओके. क्रांती रेडकर. क्रांती ताईला आपण देऊयात पीच. गोरली. महेश मांजरेकर. अंबा, राजा, गॉड फादर ऑफ ऑल. करेक्ट, बँग ऑन. प्रिया बेरडे. प्रिया ताईला चवळीची शेंग. एकदम यु नो सेक्सी. सेक्सी अँड व्हेरी ब्युटिफुल. क्या बात आहे. संजय नार्वेकर. संजय सरांना देऊयात आपण लॉस्ट हेल्प. काय त्या भाज्या, कोणत्या भाज्या दे, भाज्यांची नावं सांगता. भाज्यांची नाव शेपू. कारण काय सांगणार? मेथी, शेपू, सुरण, भोपळा. संजय सरांना मी म्हणू इच्छिते शेपूची भाजी. ग्रीन लिफी व्हेजिटेबल, व्हेरी व्हेरी हेल्दी. क्या बात आहे. सो देवाला आठवण आता संपलेलं आहे, कारण राऊंड संपलेला आहे फायनली. सो थँक्यू व्हेरी मच मानसी. थँक्यू, खूप छान वाटलं. तू आलीस इथे आणि तुझ्या काही गोष्टी ज्या नव्हत्या माहिती, मलाही माहिती नव्हत्या, आणि आय एम शुअर बऱ्याच जणांना, ऑडियन्सला पण माहिती नव्हत्या, त्या आज या निमित्ताने कळलेल्या आहेत. आणि तू जसं आम्हाला तुझ्या परफॉर्मन्सने, तुझ्या उत्कृष्ट नृत्याने आम्हाला सगळ्यांना वेडं करतेस, तसंच तू असं तुझ्या नवऱ्यालासुद्धा वेडं करत राहा अशा मी तुला शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा थँक्यू. मी फोन केल्यावर तू लगेच आलीस आणि तुझी सगळी सिक्रेट्स आमच्याबरोबर शेअर केलीस. सो थँक्स इट अन. आणि पुन्हा भेटूया असंच, काय म्हणतात ना, बाहेर, आणि आणखीन काही काही गोष्टी तुझ्याबद्दल जाणून घ्यायला मला आवडतील पर्सनली. आणि आता पर्सनली मला आय हॅव टू शेअर स्क्रीन विथ यू. ते कधी होणार? नक्की नक्की करू. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये, वाव विथ सोनाली खरे बोल मध्ये. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा कलाकाराला घेऊन. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय.